शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना टोमॅटो पिकामध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत. सुरुवातीपासून प्लॉट बुकिंग केला, आज जवळजवळ 15 दिवसाचे पुढचा प्लॉट असेल, 20-22 दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे. आज जवळजवळ ज्या ठिकाणी टोमॅटोमध्ये कामकाज सुरुवातीच्या ड्रिंचिंगा आळवण्या ज्या वेळेस आलो त्यावेळेस जवळजवळ 50% प्लॉटची नुकसान झालेली होती, बरोबर ना? हो बरोबर. आता त्या प्लॉटमध्ये सुधारणा झाली, बऱ्याचशा ड्रिंचिंगा त्या ठिकाणी, आपण 3 ड्रिंचिंगा त्या ठिकाणी घेतल्या आणि अतिशय सुंदर आज फुटवा त्या ठिकाणी होतोय. तुम्ही आजही बघितलं तर प्रत्येक झाडामध्ये या ठिकाणी फुटव्याला आता सुरुवात झालेली. 20 दिवसाच्या मानाने आपण जो विचार करतो की टेम्परेचरच्या नंतर आता पाऊस झाला, एकदम सुखदायक पाऊस या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक जवळजवळ प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि आता याच्यानंतर आपण अजून चांगल्या पद्धतीचा फुटवा करून फुलकळी आपल्याला चांगली वाढली पाहिजे. याच्यासाठी आपण काय कामकाज करू शकतो किंवा कोणत्या फवारणी घेऊ शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव चैतन्य भरत कुशारे, गाव नांदूर खुर्द, मोबाईल नंबर 95-88-65-51-61. कोणती व्हरायटी लागवड केली? आर्यमन व्हरायटी. आपल्या आसपास इथं बरेचसे प्लॉट बुकिंग झाले. हो बरेचसे. शिमलाचे पण प्लॉट बुकिंग झाले. शिमलाचे पण प्लॉट बुकिंग. प्लॉट कसे वाटले आज? प्लॉट एक जबरदस्त प्लॉट आहे. शिमलाचे पण प्लॉट एकच नंबर आहे आणि टोमॅटोच. माझा प्लॉट असा होता का, पूर्ण उपटून टाकू याच्या परिस्थितीत प्लॉट होता हा. पण डॉक्टरांच्या थिअरीनुसार आहे ना, प्लॉट माझा इतका जबरदस्त आहे का विशेष नाही. फुटवे वगैरे एकदम जबरदस्त फुटवे केलेले. नाही तर माझ्या प्लॉटची परिस्थिती पाहिली असती ना तुम्ही. तुम्ही म्हटल्या, कोणी म्हटलं असतं हा प्लॉट उपटून टाकावा लागेल म्हणून का, प्लॉटच होणार नाही. आज हा प्लॉट जर बघितला तुम्ही, पूर्ण प्लॉट बघा, पूर्ण प्लॉट मेकअप झालेला आहे माझा आज. म्हणजे तुम्हालाच नाही आम्हाला सुद्धा तेच वाटत होतं, आल्यानंतर हा प्लॉट परत उपटून नवीन लावा लागतो काय, परंतु ड्रिंचिंग केल्या व्यवस्थित नियोजन केलं. आज अतिशय सुंदर प्लॉट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे जवळजवळ आज फुटवा सुद्धा व्हायला सुरुवात झालेली. काका काय सांगाल, तुमचा पण प्लॉट बुकिंग आहे ना, कस काय वाटतो आता? मग चांगली चांगले ना, रस्त्यावर प्लॉट हे चांगलं झालं पाहिजे. आपल्याला अजून व्यवस्थित नियोजन आता त्याच्यात झालं पाहिजे. लोक आता जाता बघणार आहे, आमचं नाव खराब व्हायला नको. कामकाज वेळेवर झालं तर नक्कीच प्लॉट चांगला होईल, बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आलेलं शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्यांनी फॉलोअप करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता या स्टेजला आल्यानंतर ज्या फवारण्या आल्या, आता पहिली शेड्यूल सांगता येईल तुम्हाला. पहिलं पण सांगा, शेवटचं शेड्यूल सांगा काय. शेवट आता वेस्पा 52-34 कुमांच पहिलं स्प्रे झालं शेड्यूल मध्ये, नंतर नगाटा आणि सापचा आणि आता कॅब्रिओ टॉप आणि मॅग्नाइटचा स्प्रे. त्यानंतर फिलिया आहे आपला याच्यासाठी, गॅरवा स्पेशल साठी फिलिया आणि Z78. ओके. आणि खालून जे ड्रिपने द्यायचंय आपल्याला तो 12-6-22 आणि टोनर प्लस आहे. त्यानंतर बॅक्टो रिलीज आणि गुळ ताक चा आहे. बरं, शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आलेलं शेड्यूल व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप करणं, दिलेली तारीख असेल, दिलेलं मॅनेजमेंट असेल, परंतु याच्यामध्ये सुद्धा पावसाच्या वातावरणानुसार तुमचं दव धुक्या बादर जर पडत असेल किंवा पावसाचा जरी त्या ठिकाणी दव पडत असेल तर आपल्याला त्याच्यासाठी फवारण्यात चेंजेस करणं सुद्धा तितकेच गरजेचे राहतील. प्रत्येक शेतकऱ्यांनी पाऊस झाला, कुठली काय अडचण वाटली, दव जास्त प्रमाणात वाटलं तर नक्कीच ऑफिसला कॉल करून घेत चला, जेणेकरून एखाद्या स्प्रेमध्ये आपल्याला चेंजेस त्या ठिकाणी करता येतील. आता तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी आलेली वेस्पा आणि कुमानेल. लक्षात घ्या, वेस्पा तुम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे 2 लिटरला 100 मिली, कुमानेल 500 मिली 0.25-500 ग्रॅम. ही पहिली फवारणी त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची. त्यानंतर दुसरी फवारणी देत असताना आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वगैरे जर वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सिग्नोवा कंपनीचं हेक्झावॉस, लक्षात घ्या हेक्झावॉस 250 मिली आणि स्पार्क त्या ठिकाणी 150 ग्रॅम, ही एक फवारणी आपण करून घ्यायची. जेणेकरून झाडाला काळोखी चांगली होईल आणि त्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही, पांढऱ्या माशीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल. त्यानंतर तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला जर फुटव्याचं वगैरे काळोखीचं अजून प्रमाण कमी वाटत असेल तर त्या ठिकाणी 0.35-500 ग्रॅम कोजेन 500 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम ही फवारणी आपल्याला करून घेणं गरजेचे राहील. त्याच्यामध्ये तुम्ही एन्ड्राकॉल या बुरशीनाशकचा जर वापर केला तर कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये चांगल्या बुरशीनाशकचा वापर त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर करप्यासाठी आपण सिंजेंटा कंपनीचा फिलिया 525 आपण 2 लिटरला 250 मिली ही एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये Z78-500 ग्रॅम ही फवारणी जर घेतली तर आपल्याला करप्याचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी कोवळ्या पानांवर त्या ठिकाणी होणार नाही.
आता राहिला विषय की आपण कीटकनाशक देत असताना आपण पांढऱ्या माशी बरोबरच बाकी इतर थ्रिप्सचा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी तुम्हाला ऍक्ट्रा 200 लिटरला 100 ग्रॅम, कराटे 100 मिली आणि स्कोर 100 मिली ही फवारणी सुद्धा काढून घेणं त्या ठिकाणी गरजेचे राहील. आता या 3 ते 4 फवारणी आपण त्या ठिकाणी जर घेतल्या तर अतिशय सुंदर रिझल्ट या स्टेजला तुम्हाला दिसून येतील. आता राहिला विषय की आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला फुटवा चांगला झाला पाहिजे. त्याच्यासाठी जे डोस आले होते 12-6-22 तुम्हाला एकरी 4 किलो पर्यंत घ्यायचे, त्याच्यामध्ये टोनर प्लस एकरी 5 लिटर हा डोस आपण करून घेतला. त्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला परत कॅल्शियम नायट्रेट 5 किलो 13-0-45 5 किलो हा डोस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचे. हे दोन डोस आपण जर व्यवस्थित घेतले तर फुटवा त्या ठिकाणी चांगला होणार आहे. त्यानंतर राहिला विषय की आपण सर्वसाधारणपणे टोमॅटोची बांधणी आणि फुलकळी, आता सुरुवातीला जर कुणाची टोमॅटो सुरुवातीला वाढून गेले असतील, फुलकळीचं प्रमाण दिसत असेल, तर त्या ठिकाणी आपण फुलकळी खोडून टाकणं सुद्धा तितकीच गरजेची जेणेकरून फुटवा आपला चांगला होईल. फुटवा चांगला झाल्यानंतर एक साधारणतः पहिली बांधणी झाली फुलकळीला सुरुवात चांगल्या पद्धतीची होईल. आता हे सुरुवातीची फुलकळी जर आपण काढून घेतली तर नक्कीच आपल्याला फुटव्याला अजून चांगली मदत होणार ही पण गोष्ट लक्षात घ्या. आता या पद्धतीचं कामकाज याच पद्धतीचं नियोजन आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये करायचे. आता नवीन लागवडी आहेत या ठिकाणी बरेचसे प्लॉट बुकिंग झालेले आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमचा रेडगाव असेल नांदूर असेल हा एरिया जो आहे याच्यामध्ये बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले आणि बाकीच्या विभागामध्ये आता मनमाड साईडला बरेचसे प्लॉट बुकिंग होत आहे, चांदवडकडे बुकिंग होत आहे. आता प्रत्येक शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग करताना फक्त कामकाज व्यवस्थित करा, आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप करा जेणेकरून प्रत्येकाचे प्लॉट त्या ठिकाणी चांगले होतील. तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल, जरी प्रत्येक प्लॉटमध्ये नसेल परंतु प्रत्येक स्टेजला तरी आपला एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल. तर शेतकरी मित्रांनो काय करा, तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98-34-25-22-14-91-68-00-503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा, आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.